ज्याला आपण गोदा का परुळेकर यांनी लिहिलेला पाड्यावरचा चहा हा पाठ सुरू केला होता. आपण पाहिलं होतं की पाड्यावरचा चहा हा जो पाठ आहे म्हणजे अगदी जेव्हा संपूर्ण जीवन गोदावरी परुळेकर यांनी आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उत्थानासाठी व्यतीत करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला त्यांना जो संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाचं संपूर्ण प्रतिबिंब या पाठामध्ये पडलेलं दिसून येत. आपण पाहिलं होतं की त्या बऱ्याच ठिकाणी गेल्या आदिवासींची घरं कशी मोठी होती, ती कमी उंचीची, अतिशय कमी लाकडाची किंवा कितला झाडपाला भुसा पेढा वापरून केलेली घरं होती. बहुतेक घरं एक खिडकीची आणि साधी सोपी होती हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी आदिवासी बांधव घरी नसल्यामुळं किंवा संपूर्ण पाडे पाडा म्हणजे काय 10 ते 15 झोपड्याचं मिळून एक पाडा होतो. अशा अनेक पाड्यांना लेखिकेनं भेटी दिल्या परंतु प्रत्येक पाड्यावर अगदी निर्मनुष्य पाडे होते किंवा झोपड्या सगळ्या कुणीच नव्हतं. मग या वनवन आणि त्यांचे सोबतचे कॉम्रेड दळवी नावाचे सहकारी असतील ते असतील भटकत होत्या परंतु यांना कुणीच भेटलं नाही. शेवटी अतिशय थकल्या आणि त्यांना निराश वाटलं की आपण हे आपल्याला झेपल का. परंतु त्यांची असणारी दर्यावरची निष्ठा आणि आदिवासी बांधवाबद्दल असणारी त्यांची तळमळ यामुळं त्यांनी आपलं जी मोहीम आहे ती बंद न करण्याचा निर्णय घेतला आणि एका ओट्यावर त्या आणि त्यांची सहकारी आणून दिलेल्या खरका ओल्या खरका त्यांच्या फळांचा आस्वाद घेत सगळं त्या ओट्यावर बसल्या होत्या. आता पुढे काय हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनुट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकाबका बघू लागली. घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी एक दोन समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले मोठ्या माणसांना घेऊन जा की जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली व ती मार्गाला लागली. ती मुले आमचा जवळ पोहोचणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. शेवटी रानामध्ये गुरंढोरं चरण्यासाठी शेळ्या बकऱ्या चरण्यासाठी गेलेली त्या मुलांना खबर लागली की या आदिवासी बांधवासाठी टिटवाळा नावाच्या गावामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती त्यांच्यासाठी मार्गदर्शन केलं होतं ते कॉम्रेड दळवे असतील किंवा गोदाक्का असतील हे आलेत म्हणल्यावर हे सगळे गुरामागचे पोरं लेखिका आणि त्यांच्या या सहकारी म्हणजे दळवीच्या भोवती गोळा झाली आणि ते नुसते एकमेकांकडे टकमका बघू लागली किंवा त्यांचा पेहराव त्यांची भाषा बोलणं रंग वर्ण यामुळं ही माणसं आपल्यापेक्षा वेगळे या भावनेनं ती मुलं कुतूहलानं लेखिकेकडे बराच वेळ उभी होती. शेवटी लेखिकेनं त्यांना चौकशी केली की घरातली सगळी मोठी माणसं कुठे गेली. पुण्यात झोपडीमध्ये कोपडीमध्ये एकाही पाड्यावर कुणीच घरातला मोठा माणूस वृद्ध माणूस किंवा स्त्री कसं काय कुणीच नाही. तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की झाडून सगळी मोठी माणसं तिथला जो जमीनदार आहे त्या जमीनदाराकडं कामाला गेलेली
शेतमालकाच्या शेताकडे जावा आणि तुमच्या सर्व मोठ्या माणसांना आई वडिलांना आजोबांना जाऊन सांगा की टिटवायाला तुमच्यासाठी ज्या लोकांनी सभा घेतली होती ज्याने तुमच्या मागण्या रास्त लावून धरल्या होत्या जे तुमच्यासाठी संघर्ष करतायत ते लोक भेटायला आले असा निरोप तुम्ही तुमच्या आई वडिलांना जाऊन सांगा असं म्हटल्यानंतर ती मुलं बराच वेळ आपापसात कुजबुजत कुजबुजली आणि हळूहळू सगळी मुलं पांगली आणि त्यांनी सांगितलं लेखिकेनं की तुम्ही येताना तुमच्या मोठ्या माणसांना घेऊनच इकडे या असं म्हटल्यानंतर सगळी मुलं बहुतेक पांगली आणि आता लेखिकेला प्रश्न पडला होता की मुलं खरंच तिथं जातील का त्यांच्या आई वडिलांना घरातील मोठ्या आदिवासी लोकांना आपल्या निरोप पोहोचवतील का त्यांना काही संदेश देतील का त्यांना घेऊन येतील का हे यांना सगळे प्रश्न मनामध्ये तयार झाले परंतु आता ही सगळी गर्दी कमी झाल्यामुळे मात्र लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची त्या आदिवासी मुलांच्या नजरकैदेतून सुटका झाली आणि लेखिका थोड्या निवांत झाल्या बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला ती मुले जी गेली ती कोठे गेली कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो चहाची तल्लब जाणवू लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली मला तर ब्रह्मांड आठवू लागले मनातली कालवाकालव दडपून जणू विशेष काही झाले नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो मग ती मुलं जाऊन लेखिका म्हणतात की बराच वेळ झाला परंतु कोणी परत आलं नव्हतं ती येण्याची चिन्ह दिसू लाग दिसत नव्हती ती मुलं खरंच गेलीत का त्यांच्या पशी निरोप पोहोचलाय का ती येतील का याची प्रचंड चिंता आणि तणाव लेखिका आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागला आणि बराच वेळ काही काम नसल्यामुळे भटकून भटकून चालून चालून थकल्यामुळे लेखिकेला भूक लागली होती त्यातही लेखिकेला चहाची तल्लब किंवा व्यसन किंवा सवय होती म्हणा आणि चहा पिण्याची तीव्रतेने इच्छा झाली लेखिका म्हणतात की मला तर इतकी भूक लागली होती की सगळं ब्रह्मांड आठवला म्हणजे सगळं घेरे आल्यासारखं चक्कर आल्यासारखं फिरवल्यासारखं वाटू लागलं परंतु तरीही आम्ही चेहऱ्यावर जणू काही विशेष घडलंच नाही अगदी नॉर्मल तिथं बसण्याचा वावरण्याचा प्रयत्न केला त्या ओट्यावर लेखिका आणि कॉम्रेड दळवी बसून होते आणि ते अतिशय तीव्रतेनं आशा मनात ठेवून की नक्कीच हे आदिवासी जे वारली बांधव आहेत ते आपल्याला भेटायला येतील या इच्छेपोटी तिथंच ते बसून घेरझऱ्या घालू लागले बसू लागले घेऊ लागले कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला शेवटी कंटाळून लेखिकेनं तिथून परत निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघत असताना त्यांचा दिसलं काय तर दूर पाऊल वाटेनं पायवाटेनं दोन तीन आदिवासी आणि दोन तीन वारले आणि मुलं त्यांच्याकडे येऊ लागलेली त्यांना दिसलं आणि ते दिसल्याबरोबर मात्र लेखिकेच्या अगदी जीवात जीवाला त्यांना आनंद झाला मन प्रसन्न झालं आता या आदिवासींना किंवा वारल्यांना का लवकर येत आलं आणि त्याचं कारण पुढे दिलं बघा त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईना टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावर हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते आमच्या जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे
ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला. लेखिका म्हणतात की या वाघ्याने यायला उशीर यासाठी झाला की त्यांचा जो मालक होता शेत मालक होता तो यांना काही केल्यास सोडायला तयार नव्हता. परंतु आपले खरं दुःख जाणणारे आपल्या समस्या सोडवण्यासाठी झटणारे आपल्यासाठी तळमळ असणारे टिटवाळ्याची माणसं आलेत मल्ल्यावर शेवटी आणि बऱ्याच नंतर मालकासोबत तुम्ही करून दोघा तिघांनी इकडे येण्याचा निर्णय घेतला होता आणि आल्याबरोबर त्यांनी डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा नाकासमोर धरून लेखिकेला आणि त्यांच्या सहकार्याला नमस्कार चमत्कार केला. आता ते आल्यानंतर मात्र त्यांचे चेहरे एकदम निर्विकार स्तब्ध शांत चेहऱ्यावर काय दुःख नाही आनंद नाही किंवा कसलंच भाव नव्हते आणि आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे पुढाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. आल्यानंतर ते दोघे तिघे आदिवासी जे होते त्यांनी आपापसात काही त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधला आणि लेखिकेला आणि त्यांच्या सहकार्याला म्हणजे कॉम्रेड दळवींना तिथंच जी त्यांच्या गावची शाळा होती शाळा कसली ती पुढाच्या चार भिंती असणारा लांबट एक हॉल आणि त्या शाळेकडे लेखिकेला घेऊन गेले. त्या आमच्यापाशी काही बोलले नाहीत आम्ही तेथेच उभेच होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हत्री टाकली. मी अगदी थकले होते कुडाने कुडाला टेकून हत्रीवर बसले इतक्यात वारल्याने एक बाज आणली. तिथे गेल्यानंतर लेखिका म्हणतात की ते आजवर काय बोलत नव्हते त्यातीलच एकाने संपूर्ण खोली झाडून टाकली. एकानंतर अंथरूण हत्री म्हणजे अंथरण्याचे वस्त्र हत्री टाकली. लेखिका म्हणतात मी नंतर चालून पुन्हा पोटात अन्नाचा कण नसल्यामुळं अतिशय थकले होते आणि मी त्या हत्रीवर पडले किंवा आराम करण्याचा आणि थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि लेखिकेला तिथं झोपलेला बघून एक आदिवासी गेला आणि त्यानं आपल्या घरातली एक बाज आणली आणि ती बाज लेखिकेसाठी टाकली. मी झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले पण हे वारले लवकर जमणे शक्य नव्हते. सारे वारले जागोजाग भेटीला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उमटून जाईल असा अंदाज होता. जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओलीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेल. सारे जण जमेपर्यंत वेळ कसा घालावा हा आमच्या पुढे प्रश्नच होता. कॉम्रेड दळवी व मी आपसात बोलत होतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला. दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का? आता इथे गंमत अशी होती की बहुतेक आदिवासी कुठल्या ना कुठल्या मालकाकडे वेटिंगार म्हणून कमी अतिशय नाममात्र मजुरीवर कामाला गेले आणि सगळे लोक एकत्र आल्याशिवाय चर्चा आणि पुढच्या आंदोलनाची कामाची दिशा निश्चित होणं कठीण होत. मग लेखिका आणि ते 2-3 आदिवासी नंतर अजून 4-5 जण आले. लेखिके होती वळावून बसले. लेखिकेनं बाज त्या झाडाखाली शाळे पुढच्या टाकायला सांगितली. लेखिका तिथं त्या बाजेवर थोड्याशा पोहोडले आराम केले आणि उठून बसले. बराच वेळ लेखिकेला आणि त्या वाद्यांना सुद्धा कळत होतं की संवाद काय करायचा आणि बोलायचं आणि लेखिकेला हे माहीत होत की सगळे आदिवासी किंवा सगळे वारली एकत्र आल्याशिवाय आपल्याला पुढचा काही निर्णय किंवा पुढचं काही धोरण ठरवता येणार नाही. मग ताटकळत बराच वेळ बसले आणि सगळे लेखिकेच्या लक्षात आलं की सगळे आदिवासी जर इथं गोळा करायचे म्हटले तर दुपारची वेळ कळून जाईल साधारण 3-4 वाजतील तेव्हा सगळे आदिवासी एकत्र येतील आणि मगच काहीतरी आपल्याला चर्चा करता येईल निर्णय घेता येईल. मग लेखिका आणि कॉम्रेड दळवी थकलेले होते. चहाचे तलब अतिशय जोराने लेखिकेला लागले होते. बोलत बोलत सहज झालं. लेखिकेनं एका आदिवासी म्हणजेच वारल्याला विनंती केली दादू तर चहा मिळेल का चहाची सोय होईल का? असं म्हटल्याबरोबर आता बघा आपल्याकडे चहा हे अतिशय जसं ते आवश्यक पेय आहे तसं सहज उपलब्ध होणारं पेय आहे.
परंतु या आदिवासींना साधा चहा तयार करण्यासाठी अगदी हिंदीचा मोहर वापरायचं म्हटलं तर क्या क्या पापड गेलेले पडते हे काय काय त्यांना संघर्ष करावा लागला, तजवीज कशी केली, वस्तू कशा आणल्या, त्यासाठी धावपळ कशी केली, याचा अतिशय सुंदर वर्णन लेखकाने पुढच्या या भागामध्ये केले आहे. चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते, ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का? कारण जेवण करणे चहा करण्यापेक्षा या वारल्यांना सोपे होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. मात्र लेखिकेनं जेव्हा त्यांना विचारलं दादू चहा मिळेल का, चहाची सोय होईल का, तेव्हा तो प्रश्न ऐकून त्या वारल्यानं लेखिकेला उलटा प्रश्न केला, बाई मला भूक लागली असेल, जेवण करणार का? कारण असं का म्हटलं त्यानं, या आदिवासी बांधवांना चहा करण्यापेक्षा जेवण तयार करणं सोपं होतं. कारण चहासाठी साखर लागते, दूध लागतं, साखर नसेल तर गूळ लागतो, ती चहापत्ती एका करून आणायची, गूळ एका करून आणायचा, त्यासाठी दूध एका करून आणायचं, आणि अशा दुपारच्या वेळेस आदिवासी पाड्यावर दूध मिळणं शक्य नव्हतं. मग हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी लेखिकेचा पाहुणचार आणि आदरातिथ्य करण्यासाठी लेखिकेला विचारलं, बाई तुम्ही जेवण करता का? असं म्हटल्यावर लेखिकेला सांगितलं, नाही जेवण करतो, जेवण करायला काय अडचण नाही, पण आमच्यासाठी काही वेगळं करू नका, तुम्ही जे खाणार आहात, तुम्ही जे खाता त्यातीलच आम्ही जेवण घेऊ. असं लेखिकेनं त्या वारल्याला ऐकवलं, तेव्हा तो वारली काय म्हणला, बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार? एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले, मला वाटले चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण व चहा दोन्हींच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता, काय प्रश्न होता? त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसेल साखर का नव्हती, कारण त्यांना साखरेची काय कधी गरजच भासायची नाही. असला सहा चहा बिन साखरेचा, बिन गुळाचा, किंवा नसेल तर गुळाचा खडा एखादा करून टाकला टाकला त्याचा चहा. कोणाकडे चहाची पावडर म्हणजे चहापत्ती नव्हती, कारण आणि दुधाचा प्रश्न काय, तर गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. ते आपसात बोलू लागले. मात्र लेखिकेला वाटलं की आपल्याला चहा काही मिळणार नाही आणि हे आदिवासी बांधव आपल्या जेवणाची सोय करतात, म्हणून लेखिकेनं म्हटलं की तुम्ही फारसे कष्ट न घेता आमच्यासाठी तुम्ही जे करताय ते जेवण करा. तेव्हा तो वारली म्हणाला, बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार आहे? मग लेखिकेनं चहाची आशा सोडून दिली. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला बहुतेक चहा काय मिळणार नाही तर आपल्याला जेवणच करावं लागेल आणि जेवणाचीच तयारी करतात. पण माणसाची घरची गरिबी असली तरी मनाचा मोठेपणा या वाढण्याचा किती होता बघा. त्यांनी लेखिकेच्या नुसत्या चहाची सोय केली नाही तर लेखिकेच्या जेवणाची ही सोय ते करू लागले आणि त्यांची यंत्रणा ते आदिवासी आपापसात कुजबुजून तयारीला लागले. आता इथं अडचण अशी होती की आदिवासींना जेवण करणं एक वेळेस सोपं होतं पण चहा करणं अवघड होतं. का अवघड होतं? त्याचं कारण असं होतं की आदिवासींना चहा करायचं म्हटलं की साखर लागणार झाली, लेखिकेला चहा पाजवायचं म्हटलं की त्यांच्याकडे साखर नव्हती, चहाची पावडर लागणार त्यांना चहाची पावडरची काय तळवणी होती, आता दूध म्हटलं तर कुणाकडे गाय नाही, कुणाकडे म्हैस नाही, मग चहा कसा करायचा? आणि त्याच्यातूनही त्यांनी काय मार्ग काढला आणि लेखिकेला चहा करण्यासाठी त्या आदिवासींची किती त्रेधा त्रिकट उडाली, त्यांनी किती कष्टातून तो चहा लेखिकेसाठी तयार केला आणि त्यातून तो लेखिकेला चहा कसा पिला हे आपण पुढे बघू.
आता या वाक्य आपण सर काय बोलू लागलो. पहिला वाक्य म्हणाला चहा कसा करायचा काय झालं. दुसरा वाक्य त्याला म्हणाला चहा होय स्वय तर होल पण साखर कुठं गवसलं. मग तिसरा वाक्य म्हणाला आपल्या पायी नाही पण पाटाकडे थोडी खांड होवी. दुसरा वारली म्हणाला पाटलाकडे गोड म्हणजे गुळ मिळेल पाटलाकडे गोड नाही बाबा तर शिवरायचा आणू. पहिला वारली परत म्हणाला बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का. म्हणजे वारल्यांचा आपापसात संवाद चालू झाला. पहिल्या वारल्या दुसऱ्या वारल्या विचारलं बरं आता चहा कसा करायचा. मग दुसरा वारली म्हणाला चहाची सोय करता येईल अडचण नाही आपल्याला होईल चहा पण सगळ्यात मोठी अडचण आहे साखरेची साखर नाही. मग एक वारले म्हणाला की साखर नसली तर चालेल आपल्या जो पाटील आहे त्या पाटलाकडे गुळाचा गुळाचा खांड तुकडा किंवा छोटा तुकडा मिळेल आणि आपल्याला त्यांना चहा करताय. आणि पाटलाकडे जर तो गुळाचा खडा नसेल तर आपण शिवरायहून गुळाचा खडा आणू आणि चहा. आता असं म्हटल्यानंतर परत या वारलींना शंका आली आणि त्याने लेखिकेला विचारलं भाई तुम्ही गोडाचा म्हणजे गुळाचा चहा पिता का आणि तुम्हाला गोडाचा किंवा गुळाचा चहा चालेल का असं विचारलं. एकाने एका पोराला बोलवून गुळ आणायला सांगितला चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी म्हणजे चहाची पावडर आणण्यासाठी दुकानावर पाठवलं. मी विचारले दुकान कितीस लांब आहे ते म्हणाले जवळच आहे पोर कोण टांगा परत ये. मग या वारल्याने आपली जी मुलं होती त्यातील एका मुलाला बोलवलं आणि एकाला सांगितलं जा तिथं पाटलाकडे जाऊन तू गुळ आण. दुसरा दुसऱ्याने सांगितलं चहाची पावडर कुणाकडे आहे त्याकडे जाऊन चहाची पावडर आण. हे बोलणं चालू असताना एका दुकानावर चहाची पावडर आणण्यासाठी लेखिकेनं एका मुलाला पाठवलं आणि ते पाठल्यानंतर लेखिकेनं सहज विचारलं दुकान किती लांब आहे तुम्ही. तेव्हा तो वारले म्हणाला जवळ आहे दुकान दोन टांगा म्हणजे दोन ढांगामध्ये तो मुलगा परत येईल. परंतु आदिवासींच्या दृष्टीनं दोन ढांगा म्हणजे किती अंतर आहे ते पुढे आपल्याला बघायचं. बघा मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलाच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला यांचा दोन टांगांचा अंदाज म्हणजे 3 मैलाचा आहे तर. बघा ज्या वारलींना लेखिकेला सांगितलं होतं की दुकान जवळच आहे दोन टाकामध्ये वर्ग चहाचे पावडर घेऊन किंवा भुक्की घेऊन परत येईल ते दोन टाकामध्ये लेखिकेच्या लक्षात आलं की आजूबाजूच्या 3 मैल. आता साधारणपणे 1.5 किलोमीटरचा 1 मैल मानलं तर 4.5-5 किलोमीटर मध्ये चहा पावडरीसाठी दुकान नव्हतं आणि तेवढ्या लांबून ते वर्ग दुकानातून चहापत्ती किंवा चहाची भुक्की पावडर घेऊन येणार होते. वाईट वाटत आपल्यामुळे यांना या मुलाला 4-5 किलोमीटरची पायाची लपेट वणवण भटकावं लागलंय जावं लागलंय आणि यांची दोन टांगा म्हणजे साधारणपणे 3-3.5 मैलाचं अंतर होतंय ते बघून लेखिकेला थोडं मन खट्टू झालं आणि आपली आपल्यामुळे या मुलांची बेजारी होते त्यांना आपण त्रास देतोय असंही मनामध्ये कुठेतरी एक भावना तरळून गेली. चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. मला म्हटलं होतं की आपल्या पापड बेल्ले म्हटलं चहाचा प्रश्न म्हटला चहापत्तीचा साखरेचा प्रश्न गुळावर म्हटला. आता आदिवासींना वारले लक्षात आलं अरे चहा झाला चहापत्ती झाली साखर झाली गोड आलं पण दूध विवंचना म्हणजे चिंता किंवा काळजी दुधाचं काय करायचं आणि असा प्रश्न त्यांनी आपापसात एकमेकाला विचारायला चालू केला आणि त्याच्यावर त्यांनी काय उत्तर शोधलं किंवा कसा मार्ग काढला पुढे बघा. ते चहा घेतला असतं बिगर दुधाचा घेत दूध पिणे त्यांना माहीत नव्हते आणि म्हणूनच त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होत. लेखिका म्हणतात की आदिवासींना दुधाचा आठवण झाली चहासाठी हे खरंच आश्चर्याचं कारण होतं का कारण तर एक ते चहा घेत नसत घेतला तर तो चहा बिगर दुधाचा असायचा. आता काहींना तर दुधाचा चहाच आवडायचा नाही
उलट काही जे लोकांना दुधाचा चहा पिले की आदिवासींना उलटी होईल, त्यामुळे चहा करून प्यायचा हे त्यांच्या दुधाचा चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. बघा अठरा विश्व दारिद्र्य कसं असत की चहा पिण्यासाठी दूध लागतं आणि दुधाचा चहा प्यावा लागतो हे आदिवासींना मान्यच नव्हतं. का मान्य नव्हतं? कारण हे श्रीमंतांचे चोचले चहा आणि तोही दुधाचा चहा आपल्यासाठी नाही अशी दयनीय अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये होतं. त्यामुळे दुधाचा चहा ते स्वप्नासुद्धा कधी विचार करायचे आणि त्यामुळे त्यांना दुधाचा चहा कधी पिताही यायचा नाही. ठीक आहे, थांबूया आपण.